नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शुक्रवार, तर आज मी ठरवलं लॉंग व्हिडिओ टाकायचं, कारण दिवसभर माझा काय परिक्रम असतो ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमार्फत. तर अन्वी आत्ता सुटलेली आहे, टाईम बघा काय झालं आहे. पावणे 11 होत आलेले आहेत. जस्ट मी ती उठायच्या आधी मशीन लावलेली, इथे मशीन चालू आहे. अन्वीला आता फ्रेश करून दूध प्यायला देईन. देवपूजा करायची नाही आहे, कारण आम्हाला सुतक लागलेलं आहे. बाहेर पाऊस आहे, त्यामुळे कपडे असे वाळत घालावे लागतात. तुम्हाला बाहेरचं वातावरण सांगता होते बघा. तर चला पुढे मी काय करते ते तुम्हाला दाखवते, कारण त्यामुळे 12:45 तो निघतोस, त्याच्यामुळे त्याची बॅग पॅक करायची आहे. आणि टिफिनला काय दिलं तेही दाखवते मी. बाय. तर आत्ता वाजले आहेत 12:15, एक तास झालेला आहे. अन्वीची आंघोळ घालून तिला दूध देऊन ती बाजूला दिली खेळायला. अर्णव आता निघेल 15-20 मिनटं, त्यासाठी मी पटकन भात करून घेतला. इथे आमटी लावले, भाजी तयारी करून ठेवले, गवारची भाजी करायची. इथे अर्णवची तयारी, पॅकिंग चालले. आणि जस्ट आता घर पण पूर्ण क्लीन करून घेतले. फक्त एवढे कपडे वाळत घालायचे आता ते बघते. पावसावर डिपेंड आहे, कारण घरात फॅन खाली तरी कपडे वाळतात. माझ्या मागे पाहताय तुम्ही, तर पण चादरी आहेत, त्याच्यामुळे मी आता बाहेरच वाळत घालणार आहे. तर चला अर्णवची तयारी झाल्यानंतर पुढे दाखवते. तर आत्ता झाले 12:30 होत आलेले आहेत, ऑलरेडी खूप लेट झालं आहे. अर्णव आता गाडीवरून जाईल, 5-10 मिनटात जाईल, त्याच्यामुळे त्याला आज लवकर नाही पाठवले. तर हे बघा, आज त्याला टिफिनला मला बोलते वरण भातच दे, म्हणून मग त्याला वरण भात पॅक केलं आहे. बॅगेचं कवर बॅग भरलेली आहे. आता हे रेनकोट आहे, स्कूलमधून आलो की थोडं सुकवतो, परत भरायला लावतो. तर त्याला आज भात डाळ हवे, तर हे भात डाळीचं टिफिन भरले आहे. स्कूटीवरून गेलो ना तर 5-7 मिनटात पोचतो, आणि वॉकिंग डिस्टन्स 1/2 तास तरी नक्कीच आहे. चालत जायचं असेल तर मी आज त्याला आणायला जाईल ना, तेव्हा ती व्हिडिओ करून दाखवेल तुम्हाला किती वेळ लागतो ते. तर हा टिफिन पॅक झालेला आहे. पाण्याची बॉटल ऑलमोस्ट त्याची तयारी झालेली आहे. रुमाल एका साईडला, त्याचं खाणं पण चालू आहे अजून. अन्वीला पाठवले आईकडे, आता याला रुमाल. अनु रुमाल कुठे आहे? रुमाल कुठे आहे? हा भाग आहे हे बघा, घाई किती आहे. रविवारी गुरु पौर्णिमा आहे, तर त्यासाठी त्यांना ना ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगितलं आहे. तर त्याचं सामानही मी दिलं आहे, पण मी तुम्हाला ते दाखवलं नाही आता. पण आज संध्याकाळी जो ग्रीटिंग बनवेल ना तो टीचरला द्यायला, तर त्याचा फोटो मी नक्की शेअर करेल तुम्हाला. ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत. आता ह्याचं फक्त एवढं पॅकिंग करून देते. पाऊस तर नाही आहे, पण रेनकोट आता त्याच्या बॅगेत भरते. कट बरोबर 12:30 झालेले आहेत. 12:40 रिपोर्टिंग टाईम आहे त्यांचं स्कूलचं. तर पाऊस तो निघेपर्यंत तरी पाऊस नसावा अशी इच्छा आहे, पण नेमकं पाऊस ना ज्यावेळी मुलं सुट्टात ना त्यावेळेस पाऊस पडतो. उशीर होत आहे आता, आवर आता खूप लेट होत चाललाय अर्णव.
मसूरची आमटी त्याला खूप आवडते, त्याच्यामुळे तो मला टिफिनला पण मला तेच दे म्हणून मसूरची आमटी आणि भात दिलेलं आहे. अन्वीचं पण मला काही टेन्शन नाही आहे कारण अन्वी पण तिखट खाते, त्याच्यामुळे असं तिच्यासाठी खास वेगळं जेवण करा असं काय टेन्शन नाही मला आता. चल आवर, चल चल बॅग टिफिन भरून घे पटकन, चल. कशाला पाणी कशाला भरायला पाहिजे, पाणी भरलं की मग सुट्टी ना शाळेला. आला हो घेऊन ठेव, मी कशी आता तर अडचण नाही माझी, पण गावी गेल्यावर असणार म्हणून मी बॅगेत भरून ठेवेल आधीच. हा हो एक दे, 8 असतात ना. हा चालेल, बाय. दीदी 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 हाय कर दीदी. मम्मी का फोन करते. आता झाले आहेत 2:15. मी जेवली, अर्णव गेला 12:30 नंतर, त्याच्यानंतर मग अन्वीला भरवलं. आत्ता जस्ट मी पण जेवली, अन्वीला जरा बरं नाही आहे तर तिच्यासाठी ना औषधं आणलेली. तिची औषधं देऊन घेते आता, मी जरा वेळ झोपेल ती. एक गोष्ट आहे की अन्वी औषधाला नाही बोलत नाही, हे पण अन्वी आकर, गुड गर्ल. कितीही कडू औषध असू दे ती आवडीने पिते, असं जबरदस्ती करावी लागत नाही आहे तिला. तर आता 10:15 झालेत, अर्णव सुटेल 6:45. तर बघते थोडं एडिटिंग करायचं आहे, हिला झोपवल्याशिवाय मी नाही काय करू शकत आता. तर अन्वीला आता झोपवते आणि मग अर्णवला स्कूलला जाते वेळेस मी पुढची व्हिडिओ टाकते. बाय बाय. पाऊस चालूच आहे अजून, कपडे वाळत घालायचे कुठे, अजून एवढे कपडे तरी मला वाळत घालायचे अजून. लहान मुलं असतील ना तर कपडे बरेच निघतात, आणि मेन म्हणजे ते सुकवायचं कुठे हा प्रॉब्लेम होतो. तरी घरात जिथे जिथे जागा भेटेल ना तिथे तिथे हँगरला लावते मी. स्टँड आहे माझ्याकडे, एक मिनटं दाखवते. हा स्टँड आहे पण अन्वी ना ह्याच्यावरचे कपडे नाही ठेवत, सगळे काढून टाकते, त्याच्यामुळे स्टँड न लावता जेवढं होईल तेवढं मी बाहेर घालते, नाही तर मग असे घरामध्ये हँगरला लावून टाकतो आम्ही. तर चला भांडी आहेत बेसिनमध्ये, भांडी घासून घेते आता. अर्णवला आणेपर्यंत ना मला 7:15 होतात, त्याच्यामुळे मग जेवणाचं काय करायचं कळत नाही कारण 7 त्याचं ट्युशन असतो. परत लगेच त्याला आल्याला दूध बिस्किट नाही ते चहा बिस्किट देते आणि लगेच त्याला ट्युशनला पाठवते, त्याच्यामुळे पटकन काय करायला मिळत नाही. तर आता मग ही गवार साफ पण करून ठेवले, संध्याकाळी गवारची भाजी, वरण भात तर आहे, फक्त चपात्या आणि गवारीची भाजी करणार. तर आत्ता वाजले आहे 3:15, अन्वी झोपली नाही आहे. मी म्हटलं जी झोपल्यावर एडिटिंग करेन पण अजून ती झोपली नाही आहे, पाहू शकता मॅडम. ॲक्च्युली तिला सर्दी झाले, मी आता जस्ट तिच्या नाकात हे ड्रॉप टाकलं आहे पण ती झोपल्याशिवाय मी एडिटिंग करू शकत नाही आहे. से हाय. हाय. अन्वीला ना खूप विचित्र सवय झोपायच्या वेळेस, किंवा अशी फ्री असेल ना तरी अंगठा तोंडात घालायची. तर कोणाला ह्याच्यावर उपाय माहिती असेल तर प्लीज सांगा मला,
मी बरंच काय काय प्रयत्न करून झाले पण ते सक्सेस नाही झालं. की तिला अशी तोंडात बोट घालायची सवय आहे अंगठं. ॲक्च्युली ह्याचा प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे, नंतर ना तिचे हे दात आहेत ना पुढे येतील. मी प्रयत्न तर खूप करते पण नाही ऐकत ती. ती झोपेल तर मी काम करू शकते पुढचं. औषध जेवढं आवडीने पिते ना तेवढं नाकातला ड्रॉप तिला अजिबात आवडत नाही, खूप रडते. मी टाकते तर मला बोलते नाही मम्मी मी टाकते. अनु काय करते तू? मी नाकातलं टाकते. कसं टाकणार ते? असं जाईल का नाकात? झोपायचं असतं आणि मग टाकायचं. झोप बरं, झोपून टाक. हां व्हेरी गुड, आता टाक. हां टाक. ॲक्च्युली ते संपलेलं आहे, नाही तर अख्खी बाटली जाईल नाकात. व्हेरी गुड. तर तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची, एक नाही बऱ्याच गोष्टी आहेत पण त्यासाठी मला वेळ नाही भेटला. मी ना ॲक्च्युली मोबाईल चेंज केलेला आहे, तर माझ्या ना आधीच्या मोबाईलची हालत मी तुम्हाला दाखवते. ओके, हे पाहू शकता. आधी ह्या मोबाईलवरच माझं यूट्यूब चॅनल मी चालू केलेलं, पण बघू शकतो त्याची बॅटरी फुगून ना त्याचं कवरवर आलेलं, एवढं त्याची कंडिशन बेकार झालेली. तर रात्री 9 वाजता जाऊन मी हा मोबाईल घेतलेला. हा तुम्ही पाहू शकता की एवढा डिस्टन्स आहे बघा, एवढी बॅटरी फुगून ती वर आलेली. त्यामुळे रात्री 9 वाजता जाऊन आम्ही मोबाईल घेतलेला. ती व्हिडिओही मी केलेली आहे पण मला ती व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला, तर लवकर टाकेल. तर त्या दिवशी जाऊन ना रात्री 9 वाजता मी सेलफोन या दुकानातून हा मोबाईल घेतलेला आहे, जो आता मी सध्या व्हिडिओ बनवत आहे. हा बघा V30. ते जे दुकानदार आहेत ना त्यांनाच मी सांगितलं, माझं यूट्यूबला चॅनल आहे तर मला तो जसा सूट होईल ना मला व्हिडिओसाठी वगैरे, तर तसा तुम्ही मोबाईल दाखवा. तर त्यांनी मला हा मोबाईल दाखवला. त्याची व्हिडिओ मी बनवलेली आहे, लवकरच टाकेल. तर बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायचे पण खरंच नाही वेळ मिळत होता. तर एक गोष्ट सांगते मी, माझं ना चॅनल मोनेटाईज झालेलं आहे आणि मला ॲडसन पिनसुद्धा आलेला आहे. तर त्याच्याही मी व्हिडिओ केलेले आहेत पण मला ते एडिटिंग करून टाकायला मला अजून वेळ भेटला नाही. ॲडसन पिन पण आलेला मला जून महिन्यामध्ये, 7 का 8 जूनला मला ॲडसन पिन माझा आलेला. त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ करून टाकलेला आहे. तर हे लवकरच तुमच्यासमोर मी एक व्हिडिओ बनवेन. मी काय प्रोसिजर केले, माझे यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून ते आत्तापर्यंत प्रवास, मी त्याच्यावर एक व्हिडिओ नक्की बनवेन. हिला औषध पिऊन सुद्धा झोप येत नाही आहे. काजू घेतल्या हातात, काजूची बी आहे ती सोलते आणि त्या खायचं काम करते. ते किती वाजलेत? 3:30 होत आलेत. मॅडम बघा, इथे एका साईडला मी माझं काम करण्यासाठी मोबाईल इथे ठेवला आहे, कारण काम आहे ते. अनविनी जर मोबाईल बघितलं ना तर ती मोबाईल मागते लगेच, त्याच्यामुळे मी आतल्या साईडलाच बसून अशी काम करून घेते. जोपर्यंत मुलं समजूतदार होत नाही तोपर्यंत ना खूप क्रिटिकल असतं सगळं, वस्तू सांभाळणं वगैरे. तर 4 वाजता मी चहा ठेवेल. मला तर वाटत नाही झोपेल म्हणून, संध्याकाळी झोपेल ती, पण ही झोपली असती ना तर मला एडिटिंग करायला खूप बरं पडलं असतं ॲक्च्युली. मी ना मध्ये मध्ये हॉरर स्टोरी टाकत होती, त्याला व्ह्यूज येत होते. नाही असं नाही, मी ज्या गोष्टी मला होत आहेत ना त्या मी गोष्टी ट्राय करते, कारण 2 मुलांना सांभाळून एकटं सगळं हँडल करणं ना पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडाच थोडा वेळ काढून मी तेही करू होते. तर चॅनल मोनिटाईज झालेलं आहे, मला ॲडसन पिनसुद्धा आलेला आहे. आता फक्त पेमेंटची वाट बघते मी यूट्यूबच्या.
तर मी तो पूर्ण जो विडो आहे ना तो मी तेव्हाच, जेवढं घर आवराल ना त्याच्याहून जास्त ही पसारा करते. मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर खूप चांगली असते, पण खूपच जर त्रास झाला, आजारी असतील ना, तर मुलं झोपून न राहणं हे चांगलं आहे. आजारी असून सुद्धा जर मुलं खेळती असतील ना तर त्यांची इम्युनिटी पॉवर खरंच चांगली असते. तशी आम्ही तिची काळजीही व्यवस्थित घेतो, पण पावसाळा आहे बाहेर त्याच्यामुळे ती कधी कधी अति करते, ऐकायला मागत नाही, बाहेर जायला मागते. कधी कधी अर्णवला आणण्यासाठी मी स्कूलला गेली तर ही जिथे कोणाकडे मी ठेवून जाते ना त्यांच्याकडून बाहेर पळते, पावसामध्ये भिजते, त्याच्यामुळे तिला सर्दी, खोकला आणि फिवर हा होतोच होतो. तर आता ही काजूची बी, मी गोव्याला गेलेली ना त्यावेळी काजू वगैरे आणलेले, तर ते काजू सोलून ती खाते. तिला लाईट्स पाहिजेत घरामध्ये, काळोख अजिबात आवडत नाही. तर माझं हे ॲडसन पिन हे पहा, ह्याच्या आतमध्ये ते 6-digit नंबर आहे. माझं नाव, माझा ॲड्रेस, सगळं व्हेरीफाय झालं व्यवस्थित. काय अनुप बस झालं, भरपूर नाही खायचं हे. काय बोलते ते गाणं असं नाही आहे वेडी. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, येणार ग कोणी येणार ग. ॲक्च्युली ओढभरणी झाली ना त्या दिवशी, तर तिने हे गाणं ऐकलेलं ना, तर ती कंटिन्यू तेच गाणं बोलते. येणार ग कोणी येणार ग, कोणी येणार ग. बाबा मी बा 4 वाजायला आलेत. अनु काही झोपत नाही आहे, मला 5 निघावं लागेल. आता मी चहा ठेवला आहे, आता 31 आहे ना म्हणून हा एवढाच चहा ठेवलेला. मी थोडंसं जेवण करून घेते. हिने पॉटी केली, हिला जरा फ्रेश केलं, ते गरम पाण्यात दोन बसले. इथे माझं काम चालूच आहे मोबाईलमध्ये. तर चला बाय, आता मस्तपैकी चहा घेते, मग होय भेटते तुम्हाला, बाय. चहा घेऊन झाल्यानंतर ह्या मॅडमने जेवढं मांतरुणं विस्कटून ठेवलेली ना ती लावून घेतली, कारण टिश्यू पेपरचे तुकडे करून टाकलेले तिने. दरवाजा खोलत नाही कारण ती पटकन त्या फळीवरून पण बाहेर उडी मारते म्हणून. आता सध्या घर तर साफ केलेलं आहे, पण किचनमध्ये गेली की इथे एक्स्ट्रा कामं ही वाढूनच ठेवते. अन्वी अजून खिडकीत बसले, तोपर्यंत म्हटलं पटापट आवरून घेईल मी. लहान मुलं घरात असेल ना तर भरपूर आवरावर करायला लागते. बाहेर ये लवकर खिडकीतून. आता कचरा करू नको, मार खाणार. थांबते, आता शी येते, इथे नाचू नकोस. हो
मोबाईल पाडशील? उतर खाली, उतर, तर मी बाबांचं देते तुला. तर मम्मी मला तो पाहिजे. कलर बुक देते, थांब मी तुला इथे. कलर बुक? हा बस इथे. कलर बुक? हा थांब देते, थांब. मी बुक देते तुला. कशात ना कशात तिला बिझी ठेवावंच लागतं. तर क्रेयॉन्स दिलेत तिला मी, आणि एक रफ पेज देऊन ठेवलेला आहे, ब्लँक पेज. कचरा काढून झाल्यानंतर पटकन लादे पुसून घेतले. तर आता मस्त घर क्लीन करून घेतलंय. अन्वीला क्रॅन्स आणि एक पेज दिलेला आहे ड्रॉइंग करण्यासाठी. बघू ती काय करते, कारण आता वाजायला आलीत 5. मला आता लगेच निघायचं आहे अर्णवला आणायला. सो जाताना स्कूटीवरूनच जाणार, येताना चालत येईल. आणि चालत जायचं असतं तर आतापर्यंत निघाली असते मी, कारण अर्धा तास लागतो, 6:45 तो बरोबर सुटतो. तर मगाशी मी बोलली भांडी घासायची, मगाशी मी तुम्हाला बोलली मला भांडी घासून आराम करायचे, तर भांडी नाही घासली मी. आत्ता भांडी घासते. आता बघितलं 5 वाजायला आलेत, बाकीचं ऑलमोस्ट कामं झालेली आहेत. पटकन भांडी घासून मी गवारची भाजी करून घेणार आहे, आणि मग अर्णवला आणायला निघणार आहे. आणवीला क्रायन्स आणि पेज देऊन खेळायला बसवलंय तिला. असं काही ऍक्टिव्हिटी असतील ना तर मुलं छान मन रमेपर्यंत खेळतात. आणि आज काय बाई झोपल्या नाही आहेत, तर आज कदाचित ती लवकर झोपेल, त्याच्यामुळे मला तिचं जेवणाचं. तर ना कढई तापलेली आहे, तर मी आधी ही गवार आहे ना छान अशी भाजून घेते. बटाटा खराकले, लसूण, आधी छान ही गवार ना मी अशी भाजून घेते. गवारचा कलर थोडा बदलला आहे बघा. इकडे मी कांदा कापलेला आहे, बटाटा कापून ठेवलाय. फोडणीसाठी मी तेल टाकून घेतलंय. लसूण ठेचले नाही, ठेचूनही टाकू शकता. मी पटापट कापून घेतलेत, कारण ऑलरेडी मला खूप लेट होत चाललेला. लसूण मी अशी सोलूनच ठेवते, म्हणजे पटकन फोडणीला द्यायला बरं पडतं. कांदा मस्त असा लाल झालेला आहे, आणि गवार पण भाजलेली आहे म्हणून जास्त वेळ लागणार नाही हे भाजी शिजायला, कांदा मस्त लालसर झाल्यानंतर. थोडंसं 1 चमचा असं वाटप टाकले मी त्याच्यामध्ये. गवारची भाजी ना वाटपात खूप छान येत होते, म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगवेगळ्या आहेत. काही जणं ओला खोबरं लावून करतात, काही जणं शेंगदाण्याचं कूटमध्ये करतात, काही जणं वाटपात करतात. तर मी वाटपात करते, कालच वाटप केलेलं ओल्या खोबऱ्याचं. तर थोडंसं हिंग, हळद आणि गरम मसाला, आणि आता सगळं मिश्रण मिक्स करू. थोडस ना 1 चमचा वाटप टाकलेला आहे मी. अन्वी बाहेर गेले, दरवाजा उघडला ना की त्या फळीच्या बाहेर ती पटकन जाते, त्याच्यामुळे अर्धलक्ष बाहेर असतं.
आता ही भाजी ना छान अशी वाफेवर शिजवते. थोडस क्वचित पाणी टाकते. आणि थोडस मीठ टाकून मी बोलली ना मी बाहेर जाणार. ती गेली त्या फळीवरून बाहेर. थोडस तेलाचे डाग उडतात ना. तर आता वाजायला आले 5:15. भाजी घातले. गॅस पण थोडासा क्लीन करून घेतला पटकन, कारण फोडणीचे तेल ना असंच राहिलं ना तर डाग राहतात. त्याच्यामुळे पटकन क्लीन केलेली बरी. ते भाजी मी निघेपर्यंत भाजी होऊन जाईल. कट्टा वगैरे सगळं साफ करून घेतलंय. तर आता मी तयारीला लागते. अन्वीने ते पसारा केलाय हे घे पाहू शकतो. मी आता जस्ट क्लीन केलेलं ना घर. हे पहा सगळं बाहेर टाकलंय. ती या फळीवरून पण सहज बाहेर जाते. आता मधली फळी लावायची सोडून दिली आम्ही. ह्या फळीवरून पण जाते, पण का काढत नाहीये ती, कारण पावसाळ्यात ना काही किडे वगैरे असं बाहेरून घरात यायची भीती वाटते, म्हणून ती फळी आम्ही नाही काढले. तर चला तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी. बाय. तर माझी तयारी झालेली आहे. आता 10-15 मिनिटात मी निघेन. तर गाडीवरून जायचं आहे त्याच्यामुळे. तर भाजी होत आलेली आहे. जास्त वाफवायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण ती फ्राय करून घेतलेली. म्हणून मी गॅस आता बंद करते. गॅस वगैरे चेक करते आधी, बंद केले का व्यवस्थित. आणि आता जायची निघायची तयारी करते. हा अजून पुरेसा वेळ आहे. सगळं घर क्लीन केलेलं आहे बघा. स्कूलला जायची नाही आहे. आई पप्पांकडे गेलेली. मी मेडिकल मध्ये गेली की फोन करा. गाडी गावी ना पण जाणार आहोत तर ब्लॉग नक्की तुम्हाला बघायला मिळतील. अन्वी तिच्या मावशीच्या मागे लागलेली. फोन करते मी. तर ती म्हणते मला घेऊन सर, म्हणून इकडे पप्पांची पॅकिंग. चप्पल घाल अनु, चप्पल घाल, चप्पल घाल. हा चप्पल घाल, चला चप्पल घाल. हा ती चल चला चला. बाय बाय. ए भिजू नको. तर तेजू आणि मी निघालेलो आहोत मुलांना नेला. तिचा मुलगा पावसाचं वातावरण एकदम भारी वाटतंय. मस्त असं हिरवळ असं वाटते. आत्ताच कुठेतरी जावं थोडंसं रिलॅक्स झालं. पण हे शेड्यूल काय बदलणार नाही. घर, शाळा, मुलं, बस. तुझी पॅडची जी व्हिडिओ असेल ना जी छोटी असेल ती मला पाठवून बनलेली आहे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तिचं काम चालू झालेलं. ते आपल्याला ते कम्प्लीट झालेलं आहे. तर शाळा खूप सुंदर बनलेली आहे. मी तुम्हाला त्याची व्हिडिओही टाकलेली आहे.
होते. सेकंड स्टँडर्ड होती. रुपालिंगेश आहे क्लास टीचर फोर्थ सी स्टँडर्ड. अर्णवना त्याच्या फ्रेंड बरोबर मस्ती करत येते. शिवम शिकून जाते. शिवम घे. पैसे भिजवू नको. रविवारी गुरु पौर्णिमा आहे तर छान असं मांडव आणि लाइटिंग डेकोरेशनचं काम चालू होतं. गुरु पौर्णिमेची तयारी मग त्याच्यामुळे रोज दर्शन होतं स्वामींचं पण. आणि अर्णवच्या स्कूलची इथे ना साईबाबांचं पण मंदिर आहे त्याच्यामुळे मला दोन्ही माझ्या गुरूंचं दर्शन दर वेळी होतं. तर हे पाहू शकता तयारी खूप छान चालू आहे आता गुरु पौर्णिमेची. जस्ट आताच घरी आलो आहे. पटकन हे पाहताय 7:15 झालेले आहेत. थोडस खरेदी करत आलो त्याच्यामुळे थोडं आहे तिथे बसले. हा बसू दे बसू दे. हा बसू दे. तर अर्णव पटकन तयार झालं लगेच गेलाय तो. मी आता हे दूध आणले दूध गरम करून ठेवते. भाजी तर झालेली होती आता पटकन चपातीचं पीठ मळणार चपात्या करून घेणार कारण आई पप्पांना बस डेपोला सोडायला जायचं आहे. अमोल आले की पटकन जेवणार आम्ही लगेच निघणार. तर मी खरेदी काय केली तर ना हे उशांचे कवर घेतले म्हणून थोडा लेट झाला यायला. आणि बाकी काय नाही आईला गावी नेण्यासाठी थोडंसं सामान घेतलं म्हणजे पावसात बाहेर नको त्यांनी पडायला म्हणून त्यांना बिस्किट वगैरे घेतलेलं. तर आता 7:15 झाले पटकन चपातीचं पीठ मळते आणि चपात्या करून घेते आणि मग तुमच्याशी मी बोलते. तर 8:30 झालेले आहेत. अमोलचा फोन येऊन गेला ते उतरले स्टेशनला. तर हां बोला. तर आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. चपात्यावर झालेल्या आहेत. अन्वी अजूनही झोपलेली नाही आहे. मॅडम तुम्हाला झोप कधी येते? खूप झोप कमी येईला मारायचं ना अनु लागतं. तर नाही ते मी आता पाणी गरम करायला ठेवते अमोलला. अर्णव पण ट्युशनवरून आलेला आहे त्याला आता चपाती भाजी देते पटकन. मॅडम इथे बसल्या आहेत. हा आले आजी आले. हा तर इथे भात घातलेला आहे. हा चपात्या पण झालेल्या आहेत. गव्हाची भाजी झालेली आहे. डाळ. आणि आता अमोलला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे भाऊ बहीण खेळत आहेत की नाही देव जाणे. नाही तर मस्ती खूप करतात हे दोघं पण. तर आता आम्ही ना अमोल आले की पटकन आंघोळ करून जेवून घेतील आणि मग आम्ही डेपोला जायला निघू. मग तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ पुढची दाखवते. बाय. अरे
तर आता जेवण झालो आणि मी तयारी केलेली आहे. हे पहा 9:15 झाले, 10:00 ची गाडी आहे. बरोबर दादी पुसते पटकन, भांडी तशीच ठेवते आता घासायची, आल्यावरच घासून घेईन. आता सध्या जायची नाही आहे कारण 10:00 ची आणि त्यामध्ये मेन म्हणजे ठाणा साईडला जायला ट्रॅफिक नसेल तर काय प्रॉब्लेम होणार नाही म्हणून. तर चला मी जाते बाहेर, आता पुढची व्हिडिओ तुम्हाला तिकडेच दाखवते. तर अमोलने आधी सगळ्यात आधी ऑटो आणून दिली, ऑटोमध्ये आम्ही सामान टाकलं आणि आत्या आई आणि पप्पा ऑटोमध्ये बसले आणि आम्ही स्कूटीवर निघालो. तर आता पोहोचलो मी खोपट डेपोला. पाऊस त्यावेळी नव्हतं, तर आलो आम्ही खोपट डेपोला. आमच्या मागेच ऑटो होती, पटकन गाडी लावली आणि ऑटोमधून सामान बाहेर काढलेलं आहे. तिघं पण सिनियर सिटीजन आहेत आणि त्यांच्याकडे एवढा सामान होता, मग आम्ही म्हटलं बसमध्ये ॲटलीस्ट बसवून देऊ. सामान अरेंज करून ठेवलं, बरोबर 5:05 ही गाडी पोहोचली दापवलेलं. तर आम्ही बरोबर 9:35 डेपोला पोहोचलो. शिवशाहीची बुकिंग केलेली, ठाण्यावरूनच होती ती, त्याच्यामुळे लगेच 10 मिनटं आधी तरी लागली सुटायच्या. 10:00 निघणार होती, 10:03 बरोबर ही बस निघाली. तोपर्यंत अजिबात पाऊस नव्हता आणि ही बस निघाल्यावर नेमके एवढा पाऊस पडला की आम्हाला परत गाडीवरून बसलेलो आम्ही स्कूटीवर, तर परत डेपोमध्ये जाऊन बसावं लागलं. तर 10:30 आम्ही घरी आलो. पाऊस खूप पडत होता ठाण्याला, तर येऊन पहिला आधी फ्रेश झालो मस्त. अमोल गारटले, त्यांनी आधी झोपून घेतलं आणि मी आम्ही याच्या आधीच झोपलेली. अर्णव मोबाईल घेऊन आहे. मला अजून भांडी घासायची आहेत. मी भांडी ठेवूनच गेलेली ना, तर आता मी भांडी घासून घेते. मुलांना बदाम भिजत घातलाय. एवढी भांडी आहेत अजून, पटकन आता भांडी घासून घेते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे डेली व्लॉग्स बघायला आवडेल का. मला जमेल तर मी तसं नक्की करायचा प्रयत्न करेन. तर बाय, गुड नाईट. आज अन्वी लवकर झोपले तर मी पण झोपून घेते पटकन भांडी बिंडी घासून. सो बाय, गुड नाईट, शुभरात्री.